एकनाथ खडसे भाजपचे एकेकाळचे राज्यातील क्रमांक एक चे नेते दोन हजार चौदा पूर्वी ते राज्याचे विरोधी पक्षनेते होते दोन हजार चौदा मध्ये भाजप शिवसेना युती तुटली ती घोषणाही खडसेंनीच केली होती सरकार आल्यानंतर ते अर्धा डझन खात्याचे मंत्रीही झाले होते पण दोन हजार सोळा मध्ये खडसेंच्या मागे शुक्ल काष्ट लागलं ते लागलंच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांच्या मागे चौकशी आयोग लागले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचं तिकीटही कापण्यात आलं त्यानंतर त्यांनी भाजप सोडून ज्या राष्ट्रवादी विरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला त्याच राष्ट्रवादीत प्रवेशही केला आताच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे भाजपमध्ये परत येण्यास तयार झाले दिल्ली वारीही झाली पण त्यांचा पक्षप्रवेश अजूनही होऊ शकला नाही आता यामागे कोण आहे हे अगदी जळगावमधील लहान मुलगाही सांगू शकतो पण आता जरी खडसे यांची ही वाताहत झाली असली तरीही त्यांनी एकेकाळचा हा सगळा मान मरातब मिळवला होता तो मुळात मुक्ताईनगरच्या आमदारकीच्या जोरावर खडसे तब्बल तीस वर्ष इथून आमदार होते पण आता या मतदारसंघात त्यांच्या कन्या तयारी करतायत तर विरोधात महायुतीकडून शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांचं आव्हान असणार आहे कशी होऊ शकते या दोघांमधील लढत आणि काय मुक्ताईनगर लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीज मधनं आजचा मुक्ताईनगर मतदारसंघ म्हणजे जुना इदलाबाद मतदारसंघ काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघातून प्रतिभाताई पाटील या अनेक वर्ष आमदार होत्या पण एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत ज्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाचं मतदान झालं अशांचं विधानसभेला तिकीट कापायचा असा निर्णय घेण्यात आला होता आणि यात एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीत प्रतिभा पाटील यांचंही तिकीट कापलं गेलं त्यावर्षी काँग्रेसचे उमेदवार रमाकांत चौधरी यांचा या मतदारसंघात पराभव झाला आणि समाजवादी काँग्रेसच्या हरिभाऊ जावरे यांनी विजय मिळवला एकोणीसशे नव्वद मध्ये भाजप शिवसेनेत युती झाली त्यात जागावाटप समीकरणात हा मतदारसंघ भाजपकडे गेला त्यावर्षी निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी काँग्रेसच्या मतविभागणीत भाजपच्या एकनाथ खडसेंनी इथून विजय मिळवला तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला तो आलाच साहजिकच जागा वाटपात हा मतदारसंघ कायमच भाजपकडे राहिला तर दोन हजार चार मध्ये शरद पवारांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेतला पण खडसे हे कायमच सरस ठरत राहिले एकोणीसशे नव्वद ते दोन हजार एकोणीस अशी सलग तीस वर्ष एकनाथ खडसे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले एकोणीसशे नव्वदच्या दशकात शेठजी भटजी प्रतिमेतून बाहेर येण्यासाठी भाजपने ओबीसी समाजाला आपलंस केलं याचा फायदा एकनाथ खडसेंना झाला लेवा पाटील समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खडसेंना भाजपने राज्य पातळीवर प्रोजेक्ट केलं काही दिवसातच खडसे हे भाजपचे राज्यातील क्रमांक एकचे चे नेते बनले युती सरकारमध्ये ते अर्थमंत्री झाले भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे विरोधी पक्षनेतेही झाले मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन हजार चौदा मध्ये भाजप शिवसेना युती तुटली ती घोषणाही खडसेंनीच केली होती सरकार आल्यानंतर ते अर्धा डझन खात्याचे मंत्रीही झाले होते पण दोन हजार सोळामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला दोन हजार एकोणीसमध्ये भाजपने त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर ऐनवेळी कन्या रोहिणी खडसेंना तिकीट देण्यात आलं मात्र शिवसेनेतून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव केला त्यानंतर एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला एकनाथ खडसे विधान परिषदेवर आमदार झाले तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी रोहिणी खडसे या मतदारसंघातून विधानसभेच्या दृष्टीने तयारी करतायत या दरम्यान दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदेंनी वेगळी भूमिका घेत राज्यात सत्तांतर घडवून आणलं ते स्वतः मुख्यमंत्रीही झाले या सत्तांतर नाट्यात आमदार चंद्रकांत पाटील हे शिंदेसोबत झाले त्यानंतरच्या काळात पाटलांनी मुख्यमंत्री म्हणून शिंदेना तीन वेळेस या मतदारसंघात आणलं आज जिल्ह्यात गिरीश महाजन आणि खडसेंचा वाद नवीन नाही त्यामुळे महाजनांनी या मतदारसंघात जाताना प्रत्येक वेळी खडसेंवर टीका करत चंद्रकांत पाटलांना बळ दिले आता हा ही शिवसेनेला सुटणार हे जवळपास निश्चित आहे भाजपने या मतदारसंघातील इच्छुकांची नावंही अद्यापही केंद्रात पाठवलेली नाहीयेत पण भाजपत असतानाही खडसेंना विरोध करणाऱ्या मुक्ताईनगरमधील भाजपमधील काही नेत्यांची या मतदारसंघातून लढण्याची इच्छा लपून राहिलेली नाही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर माजी उपाध्यक्ष आणि रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन यांचा या मतदारसंघातून लढण्यावर दावा आहे मात्र खडसेंना विरोध करणाऱ्या या नेत्यांची चंद्रकांत पाटील आमदार झाल्याने आणि नंतर ते माहिती आल्याने चांगलीच या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी खडसे विरुद्ध शिवसेनेचे चंद्रकांत पाटील अशीच लढत राहील असं चित्र आहे यात चंद्रकांत पाटील यांच्या बाजूने सत्तेचं पाठबळ आहे सरकारची कामं आहेत आणि मागच्या पाच वर्षांमध्ये केलेली विकास कामंही आहेत तर रोहिणी खडसे यांच्या मागे एकनाथ खडसेंचं नेटवर्क आहे आणि शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग तसंच त्यांच्यासाठी असणारी सहानुभूती आहे त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी